दरम्यान यावरूनच ठाकरे गटानं शिंदे गटाला डिवचण्याची संधी सोडलेली नाहीये. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतच सामना पाहिजे, आम्ही आता या सामन्याचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी राणेंनाही डिवचलंय. विनायक राऊतांचा विक्रमी मतांनी विजय होईल असा दावा राऊतांनी केलाय. कोकणातील जागेवरून महायुतीत चढाओढ असताना राणेंनी शक्ती प्रदर्शन केलंय, त्यामुळे महायुतीतला तिढा कायम आहे. आम्हाला आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो. आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे. उदय सामंत म्हणतात शिंदेना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांनी आपली उमेदवारी, मला त्याच्याविषयी काय माहित नाही. पण पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील आणि शिवसेनेच्या विजयाची परंपरा तिथे कायम राहील याविषयी कोकणी जनतेच्या मनात आणि आमच्या मनात अजिबात शंका नाही.